मी महाराष्ट्र सरकारचं शिंदे फडणवीस सरकारचं धन्यवाद व्यक्त करीन की एका आमच्या एनजीओच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रस्तावित केल्यावर सरकारने त्याला मदत करायचं ठरवलं आणि नेस्कोमध्ये स्वराज्य भूमी कोकण या अर्थाने कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। खऱ्या अर्थाने कोकणातली भूमी ही स्वराज्याच्या निर्मितीची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाशीच्या राणीपर्यंत आणि लोकमान्य टिळकांपासून कर्वेंपर्यंत या सगळ्या महापुरुषांच्या एका अर्थाने पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या कोकणाच्या भूमीत आणि मातीतच स्वाभिमान स्वराज्य स्वधर्म याची ऊर्जा मिळते आणि आमच्या कोकणाला या पद्धतीने जगासमोर ठेवावं देशासमोर ठेवावं या पद्धतीची दालनं माहिती डॉक्युमेंटरीज आणि बरोबरीने कोकणातील आपला असलेला शेतकऱ्यांचा सुकामेवा अन्नमेवा पिकं त्यांचा माल व्यापाऱ्यांचा माल याला मार्केट मिळावं बाजार मिळावा आणि बरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा कोकणातले जगासमोर मांडावेत आणि त्या ठिकाणी गॅलरीज वेगवेगळ्या पद्धतीने ज्यामध्ये कोकणातल्या जास्त माहितीसुद्धा कळतील असा सर्वंकष म्हणजेचा आत्मा स्वराज्यभूमी कोकण या पद्धतीचा हा कार्यक्रम होतो आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचं उद्घाटन करणार आहेत, उपमुख्यमंत्री महोदय समारोपाच्या कार्यक्रमात असतील। सर्वांना हा पक्षाचा कार्यक्रम नव्हे, आमचं निमंत्रण सर्वांना आहे ज्यांचं ज्यांचं कोकणावर प्रेम आहे, कोकणी माणसावर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला समर्थन द्यावं असं आग्रहाचं निमंत्रण आहे।